आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेगान आहे काही जण जुना मतदारसंघ देखील पिंजून काढत आहेत राहुरी मतदारसंघात दोनदा विजयी झालेले पण गेल्या वेळेस पराभवाचा सामना करावे लागणारे शिवाजी कर्डिले हे आता नवीन मतदारसंघाची चाचपणी करतायत हा मतदारसंघ नेमका आहे तरी कोणता व का मतदारसंघ शोत कर्डिले कडिले हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची वाढती संख्या आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवत राजकीय मंडळींकडून हालचाली सुरू करण्यात आल्या यातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या देखील मोठी असते आत्ताही इच्छुकांची संख्या ही वाढू लागली नुकतेच घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून त्यांनी बी आर एसमध्ये मध्ये प्रवेश केलाय या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून यंदा तिकीट मिळणे अवघड वाटत असल्याचे शेलार यांना जाणवल्याने आणि त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते या मतदारसंघात आत्ताच्या परिस्थितीनुसार तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता देखील दिसून येते या मतविभागणीचा फायदा कोणालाही होऊ शकतो त्यामुळे या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्टेले हे चाचपणी करत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत शेलारांचा राष्ट्रवादीला रामराम ठोकत बी आर एस मध्ये प्रवेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राहिलेले घनश्याम शेलार यांनी बी आर एस पक्ष गाठलाय श्रीगोंद्यातून माजी आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे निश्चित झाले आणि गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार हे आमदार बबनराव पाचपुते विरोधात रिंगणात उतरले होते त्यांनी जोरदार टक्करही दिली राहुल जगताप हे उमेदवारी करतील असे वाटत असतानाच ऐनवेळी त्यांनी माघार घेतली मात्र यंदा ते जोरदार तयारी करताना देखील दिसून येत असून बाजार समिती त्यांनी आपल्या ताब्यात ठेवली आहे भाजप कोणाला तिकीट देणार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत त्यातच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले अण्णासाहेब शेलार हे देखील चाचपणी करतात तर आमदार बबनराव पाचपुते हे आपल्या आजारपणामुळे विधानसभेच्या रिंगणात राहतील की नाही याचीच अनिश्चितता आहे त्यात पाचपुते यांचा पुतण्या साजन पाचपुते हा त्यांच्या विरोधात आहे काष्टी सारखे मोठे गाव साजन पाचपुते यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे भाजप कोणाला तिकीट देते हा महत्वाचा मुद्दा असणार आहे यातच भाजपसाठी नगरमधून शिवाजी कर्डिले यांच्या नावाचा तगडा पर्याय देखील उपलब्ध आहे नगर तालुक्यातील चिंचोंडी पाटील आणि वाळकी हे दोन जिल्हा परिषद गट श्रीगोंदा मतदारसंघात आहेत या गटातील गावांवरती कडिल्यांचे वर्चस्व आहे बाजार समितीचे सभापतीही कडिले यांनी वाळकी गटातून निवडला आहे तसेच श्रीगोंद्यातील मांडव गट गटातून कडिल्यांना मदत देखील होऊ शकते तेथे त्यांच्या सोयऱ्याचे राजकीय वजन देखील आहे कर्डिलेंकडून या मतदारसंघात चाचपणे सुरू श्रीगोंद्यात चार ते पाच उमेदवार उभे राहिल्यास त्याचा फायदा नगरमधील उमेदवारांना होऊ शकतो राहुरी मतदारसंघातून दोन वेळेस कडिले यांना मत फायदा देखील झाला होता तोच डाव आता ही खेळण्याची शक्यता आहे हक्काच्या दोन गटातील मतदार भाजपच्या तिकिटावर पक्षांची मिळणारी मते हे गणित त्या मागे आहे त्यामुळे कडिलेंकडून या मतदारसंघात चाचपणी सध्या सुरू आहे राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे कडिले जरी म्हणत असले तरी बदलत्या राजकीय परिस्थितीत श्रीगोंद्यातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते देखील आग्रही आहेत त्यावर पक्षाने कुठूनही लढवण्यास सांगितल्यास मी तयार आहे जिंकण्यासाठी लढणार असल्याचे कडेने स्पष्ट केले आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद